गोदामाईचं दान लाभलेले जालना जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी हे दोन तालुके. दोन्ही तालुक्यातील निम्म्या गावातील शेतकऱ्यांना 12 महिने पाण्याची मुबलक उपलब्धता असते. म्हणूनच या भागातील शेतकरी आर्थिक उन्नतीसाठी ऊसाची लागवड करतो. परंतु मूठभर प्रस्थापितांच्या हातात सहकारी साखर कारखाने गेल्यानं शेतकऱ्यांच्या ऊसाला हक्काचा भाव कधी मिळालाच नाही. ऊसासाठी शेतकऱ्यांची सतत गळचेपी झाली आणि हीच गळचेपी मोडीत काढण्यासाठी अखेर सतीश खाडगे आणि त्यांचे जिवलग मित्र महेंद्र मेठी यांनी अंबड घनसावंगी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मान सन्मान आणि स्वाभिमान मिळवून देण्यासाठी देवी दहेगाव शिवारातील माळ रानावर पहिला खासगी साखर कारखाना उभा करण्याचं धाडस केलं. प्रस्थापितांच्या विरोधात कारखाना उभा करणं सोपं नव्हतं, तरी देखील इथल्या शेतकऱ्यांसाठी सतीश खाडगे यांनी सर्वस्व पणाला लावलं आणि शेवटी संकटाच्या छाताडावर उभं राहून समृद्धी कारखाना उभा केला. यात पडद्यामागे राहून कारखान्याचे व्हाईस चेअरमन महेंद्र मेठी यांनी आर्थिक नियोजन करून निभावलेली भूमिका महत्वाची ठरली. कारखाना उभा राहत नाही तो सुरुवातीच्या काळात भीषण दुष्काळाचं संकट कारखान्याला झेलावं लागलं. त्यामुळे कर्जात गेलेल्या कारखान्याला शेतकरी ऊस द्यायला थजावले नाही. पण या संकटातही सतीश खाडगे आणि संचालक मंडळातील प्रत्येकानं हार न मानता मोठ्या संघर्षातून शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला. 150 कोटी रुपये कर्ज असलेला समृद्धी कारखाना आज नफ्यात आला असून मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या ऊसाला FRP पेक्षा अधिक भाव देणारा कारखाना म्हणून समृद्धी कारखान्याची ओळख निर्माण झाली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर समृद्धी कारखाना उभा राहिला त्या प्रत्येक शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्याचं ध्येय समोर ठेवून समृद्धी कारखाना वाटचाल करतोय. गळीत हंगाम 2022-2023 गाळप झालेल्या शेतकऱ्यांच्या ऊसाला समृद्धी कारखान्यानं FRP पेक्षा 110 रुपये अधिकचा भाव देऊन मराठवाड्यातील इतर साखर कारखान्यांना मागं टाकलाय. शेती आणि मातीशी इमान राखणारा समृद्धी कारखाना शेतकऱ्यांशी केवळ ऊसापुरता संबंध न ठेवता त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी होतोय. ऊस उत्पादक सभाच शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नात मोफत 1 क्विंटल साखर घरपोच देणारा समृद्धी कारखाना महाराष्ट्रातील पहिला खासगी साखर कारखाना आहे. महत्वाच्या सणासाठी अतिशय माफक दरात 50 किलो साखर दरवर्षी कारखाना घरपोच करतो. नमस्कार, मी अभिषेक आसाराम शिरसाट, राहणार पिंपर खेडबुद्रुक, समृद्धी साखर कारखान्याचा स्वाभिमानी सभासद. आज मला कारखान्यामार्फत जी साखर मिळाली ही साखर मला घाडगे पाटलांच्या आशीर्वादाने व एक शेतकऱ्याला व सण गोड व्हावा यासाठी भेटलेली आहे. शेतकऱ्यांसाठी महत्वाचे असलेले शेत पाणंद रस्ते खुले करण्याची मोहीम समृद्धी कारखान्यानं सुरू केली असून अवघ्या 6 महिन्यात 175 किलोमीटरचे रस्ते समृद्धी कारखान्यानं स्वखर्चातून तयार केले. शेतरस्ते खुले करून देण्याची ही मोहीम निरंतर सुरूच आहे. झोपडपट्टी ते पंढरपूर वस्ती हा रोड कमीत कमी 40-45 वर्षापासून पेंडिंग होता. शेतकऱ्याला कधी पण यायला जायची परेशानी व्हायची. कमीत कमी 1000 टन ऊस या क्षेत्रात राहायचा आणि ते ऊस न काढताळ्यामुळे काही शेतकरी ऊस लावत पण नव्हते. घाडगे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ग्राम सरपंच उपसरपंच यांनी निवेदन देऊन ह्या रोडची मागणी केली असता त्यांनी 1 महिनापूर्वी इथे येऊन नारळ फोडून ह्या रोड सुरुवात केली. आता जवळजवळ 10-15 दिवस झाले रोडचं काम चालू होतं. आता एकदम व्यवस्थित रोडचं काम पूर्ण झालेलं आहे. कमीत कमी 15-20 फूट हा रोडची भरती करून रोड पूर्ण झालेला आहे. सत्र नसतात पण त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. आम्ही त्यांचे खूप आभारी. आम्ही गावकरी होतो त्यांचे परत एकदा अभिनंदन करतो. सिंचनाच्या सुविधेशिवाय शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार नाही म्हणून शेतकऱ्यांना जलसमृद्ध करण्यासाठी समृद्धी कारखाना शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी 50% अर्थसहाय्य करतोय. समाजातील शेवटच्या गरीब घटकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका तुटपुंज्या मानधनावर सेवा बजावतात. त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी सतीश खाडगे यांच्या संकल्पनेतून समृद्धी कारखाना शुभमंगल कन्यादान योजना राबवत आहे.
या योजनेच्या माध्यमातून आशा वर्कर अंगणवाडी सेविकांच्या मुलीच्या लग्नासाठी 21,000 मदत सतीश खाडगे करतायत। 12 वर्षात सतीश खाडगे यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या समृद्धी साखर कारखान्यानं शेतकऱ्यांना समृद्ध करण्याच्या दृष्टीनं पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे। कष्टकरी शेतकऱ्यांच्या जीवनात खरी समृद्धी आणण्यासाठी सतत झटणारे सतीश खाडगे साहेब आणि समृद्धी परिवाराचे खूप खूप धन्यवाद।